आई भवानीचा गजर म्हणजे आपल्या मार्फत सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगायचंय, ज्यांनी हे भोंग्याच्या संदर्भातलं एक मुद्दा पुढे आणला आणि सगळीकडं मीडिया नुसतं आता गाडीत बसले, आता गाडी चालली, आता गाडी इथपर्यंत पोचली, आता औरंगाबादला उतरले, आता वर जायला निघाले, आता रूमचा दरवाजा उघडला, काय चाललेलं आहे, कशाचं चाललंय, काय आपण सांगतोय, काय मेसेज देतोय? ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, मला त्याच्या संदर्भामध्ये ऑडिट करण्याचा अधिकार नाही. पण ह्याच व्यक्तींनी पत्रकार मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या जनतेहो, मागं सांगितलेलं होतं टोल बंद करणार. आपल्याच पुणे मुंबईच्या टोल नाक्यावर गर्दी केली होती, सगळे कॅमेरे असे लावले होते, इकडून आला तिकडून आला, काही पुढे झालं नाही, काही पुढे झालं नाही. दोन दिवस काही एक दिवस तिथलं चाललं ते सगळं आंदोलनाचा भाग, काही होत नाही. या व्यक्तींनी आतापर्यंत जी आंदोलनं केली ती आपल्या राज्याच्या नुकसानीची होती, समाजाच्या नुकसानीची झाली. टोलच्या संदर्भात जर उद्या टोल बंद झाले तर हे सगळे देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चालली. नितीन गडकरी निकसून सांगतात, गडकरी साहेब हे टोल घेतल्यामुळंच हे सगळे हायवे झाले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्ग 45,000 कोटीचा चालला आहे, तो टोल नाही घेतला तर तो झालाच नसता. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे त्या काळामध्ये काम झालं, परंतु टोल घेतला म्हणून त्याचा मेंटेनन्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या. छोटे रस्त्याचे टोल नाही इथपर्यंत बरोबर आहे, ते आपण काढले. नुसता फ्लायओव्हर करायचा आणि तिथं टोल लावायचा इथपर्यंत बरोबर आहे, म्हणजे टोलचं फेल गेलं. दुसरं आपल्याला आठवतं यूपी बिहारवाल्यांनो चले जाव, सगळे पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक नवी मुंबई सगळ्या शहरातली बांधकामं बंद पडली. सगळे बिल्डर लोक म्हणले आमच्याकडे काम करायला मजूर राहिला नाही, आपण पण हटाव हटाव. अरे काय हटाव, ही लोक गेल्यानंतर सगळी कामं थांबवली. शेवटी ज्या व्यक्तीनं यूपी बिहारवाल्यांनी इथं काम करायचं नाही सांगितलं पुन्हा त्या लोकांना आणावं लागलं, यांना यांची भूमिका बदलावी लागली. सोडलीच ना भूमिका का ठेवली, त्याच्याच बरोबर ते हॉकरच्या बद्दल पण ते फेरीवाल्यांना हटवा हटवा, दोनचे काही जणांना मारतात, कुठेतरी टॅक्सीवाल्यांना मारतात की त्याला प्रसिद्धी मिळते आपोआप न काही खर्च करता. तर त्या काही पॉलिटिकल लोकांना न खर्च करता प्रसिद्धी फार हव्यास असतो ना काही लोकांना, कारण काहींना करोड रुपये खर्च करून प्रसिद्धी मिळत नाही आणि काही लोकांना न काही करता प्रसिद्धी मिळते. तेही फेल गेलं, फेरीवाल्यांचं फेल गेलं, ते उत्तर प्रदेश बिहारचे लोक काढली त्याच्यामुळं आपले सगळ्यांच्या कन्स्ट्रक्शन थांबलं. शेवटी सगळ्यांना कळलं हे आपल्याला परवडणार नाही. अहो काही ठिकाणी आपल्या भागातली लोक त्या पद्धतीचं काम करतच नाही, हे सगळं उघड उघड आहे.